सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माणगावमधून एक धक्कादायक बातमी समोर येते आहे. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात गायीचं वासरू गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी माणगाव गळावाडी येथे घडली. सुदैवाने या हल्ल्यानंतर स्थानिकांनी धावाधाव करून या भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यातून वासराची सुटका केली आणि या वासराचे प्राण देखील वाचलेले आहेत. मात्र या हल्ल्यामुळे जखमी वासरावरती 10 टक्क्यांची शस्त्रक्रिया करावी लागली. पोल्ट्री व्यावसायिक पोल्ट्रीतील चिकन कापून राहिलेले वेस्टेज उघड्यावर टाकत असल्याने अशा पद्धतीच्या घटना घडत असल्याचं सध्या बोललं जात आहे. याबाबत अधिक माहिती अशी की शनिवार मळावाडी येथे शेतात चारा खात असलेल्या विनय आडेळकर यांच्या खिल्लार जातीच्या वासरावरती या भटक्या कुत्र्यांनी अचानक हल्ला केला. सुमारे 20 भटक्या कुत्र्यांनी या वासराला जमिनीवरती पाडत त्याचे चावे घेत लचके तोडण्यास सुरुवात केली. त्यानंतर तेथील स्थानिक रहिवासी विहार आडेळकर, माया नानसे, सुषमा नानसे, भाऊ नानसे यांनी धाव घेत या कुत्र्यांना पिटाळून लावले. मात्र तोपर्यंत या कुत्र्याने या वासराच्या अंगावरती अनेक ठिकाणी चावे घेत त्याला गंभीर जखमी केले होते. त्यानंतर पशुवैद्यकीय श्री भाईप यांनी या वासरावरती 10 टाक्यांची शस्त्रक्रियेसह जखमांवरती उपचार केले. दरम्यान गेल्या वर्षभरापासून भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असून यापूर्वी या भटक्या कुत्र्यांनी पाळीव जनावरावरती हल्ले करीत त्यांना गंभीर जखमी केले. पोल्ट्रीतील टाकाऊ वस्तू मळावाडी परिसरात टाकत असल्यामुळे भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढलेला आहे. याबाबत ग्रामपंचायत प्रशासनानेही लक्ष वेधण्यात आलेले होतं, मात्र अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीने पोल्ट्रीतील टाकाऊ वस्तू उघड्यावरती टाकणाऱ्यांना समज द्यावी, तसेच या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी आता स्थानिक ग्रामस्थांमधून केली जाते आहे.